नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण श्री प्रकाश काशीद कन्हेरी तालुका खंडाळा यांच्या आपण ज्वारीच्या प्लॅटमध्ये आलो आहे. यापूर्वी आपण आंधोरी आणि पाडळी या गावामध्ये आपण ऐकलं असेल की मक्याच्या पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्याच्याबाबत आपण काय उपाययोजना करायच्या याही सांगितलं होतं. आज आपण प्रकाश कुंभार कन्हेरी यांच्या शेतात आलो आणि आज आपल्याला ती ज्वारीवरसुद्धा अमेरिकन लष्करी आळी ही दिसायला लागलेली आहे. आता ही अमेरिकन लष्करी आळी आपल्याकडं आली कुठून? सुरुवातीला जून 2018 हे कर्नाटकातल्या शिमोगा जो कृषी महाविद्यालय कृषी विद्यापीठ आहे या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हे आढळून आली मका पिकावर. आणि त्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला ह्या मग कर्नाटकात आढळून आली, तेलंगणात आढळून आली, आंध्र प्रदेशमध्ये आली, पश्चिम बंगालमध्ये आढळून आली, आता महाराष्ट्रात पण ती आढळून आली. महाराष्ट्रात आपल्याला ही जून 2018 माळशिरस तालुक्यात तांदूळवाडी गावात एक आपल्याला इथं मक्याच्या पिकावर आढळून आली. त्याच्यानंतर याचा प्रादुर्भाव सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पण आढळून आला. सांगली जिल्ह्यात उसावर पण घोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली इथं ते आपल्याला आढळून आली. आणि कोल्हापूरमध्ये वन्नूर तालुका कागल इथं पहिल्यांदा ज्वारीवर पण हे आढळून आली. आणि आज आपल्याकडं एक महिन्यापूर्वी आपल्याकडं हे प्रादुर्भाव हा मका पिकावर दिसून आला होता. सुरुवातीला आपल्याकडं काशीनाथ दहिगुडे जे आंदुरीचे आहेत त्यांच्या मक्याच्या प्लॉटवर आला होता. नंतर सचिन विनायक दहिगुडे पाडळी यांच्या पण मक्याच्या प्लॉटमध्ये आढळून आला होता. आणि नंतर मग आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी हे आढळून यायला लागलं आणि आज आपल्याला हे ज्वारीच्या पिकावर पण आढळून आलेलं आहे. सुरुवातीला बघा, ही जी ह्या आळीचा जो पतंग आहे तो पतंग असा मोठा पतंग आहे. आणि हे जर महत्त्व असं आहे की हा पतंग हे एका रात्रीत एका वेळेला 100 किलोमीटर म्हटलं तरी ते प्रवास करून जाते. शिवाय हे जी एका वेळेला एक अंडीपुंज, आता इथं आपल्याला अंडीपुंज दिसत नाही पण पानाच्या मागच्या बाजूला एका वेळेला एक त्यावेळेला पतंग 300 ते 400 अंडी एका जागेवर घालते. आणि असं त्याच्या आयुष्यात ते 2000 अंडी घालते. मग जर त्या दोन हजार अंडी घातली आणि काही वेळेला 300-400 अंडी घातली तर त्याचा किती प्रादुर्भाव आहे हे लक्षात येतं. आणि मग जेव्हा ही पहिल्यांदा अशी अंडी घातली की अंड्यातनं पहिल्यांदा बारीक बारीक आळ्या दिसून येतात. आणि त्या आळ्या आपल्याला इथं बघता येईल अशा काही ठिकाणी. आता इथं जे आपल्याला बघितलं असं हे खरवडलेलं दिसतंय अशा ठिकाणी सुरुवातीला ह्या बारीक आळ्या ह्या सुरुवातीला असं बाहेर पडल्या इथं असं ते खाल्लं जातं. आणि मग पोंग्यातलं परत ते पोंग्यात जातं. आणि पोंग्यात म्हणजे जेव्हा पान उघडलं जाईल तेव्हा उघडलेलं पान आपल्याला असं अशा पद्धतीनं हे आपल्याला हे जेव्हा पोंग्यात जर त्याचा प्रादुर्भाव झाला तर जर मोठा पोंग्याच्या बाहेर पान आलं तर हे असं दिसून येते. सुरुवातीला हे असं पानं खरवलेली लहान आळी आणि नंतर पोंग्यात जाऊन हे अशी आळी होती आणि मग मोठी आळी होती. आणि मग हा पोंगा जसा आता खाल्लेला दिसतो आहे आपल्याला हा पोंगा ह्या पोंग्यात हा पूर्ण खाल्ला जातो. आणि हा ही जर पूर्ण खाल्लं गेलं तर हे पूर्ण झाड मरून जातं. ह्याच्यात आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्याचं नाव आहे स्पोडोप्टेरा फरगेटा. फरगेटा म्हणजे त्याला फळ न येणं ह्याला फरगेटा म्हणायचं. म्हणून ह्या नावच त्याचं स्पोडोप्टेरा फरगेटा आहे. तर अशा पद्धतीनं हा ह्याचं नुकसान होतं. हे फार गंभीर आहे. आज आपल्याला मक्यावर दिसत होतं, मक्यावरून आता ज्वारीवर दिसायला लागले. आणि काही शेतकरी आपले ही ऊसात मका करतात आंतरपीक. आणि ह्या मग ऊसात मका जर केली तर हा भविष्यात पुढं जाऊन आपल्याला ह्या ऊसावरसुद्धा हा प्रादुर्भाव येऊ शकतो. म्हणून माझं ह्या सगळ्यांना म्हणणं असं आहे की आता तुम्ही ऊसात मका करू नका. कारण ऊसात मका केली आज आपल्याला पहिल्यांदा मक्यावर प्रादुर्भाव दिसला, आता आपल्याला ह्या ज्वारीवर प्रादुर्भाव दिसायला लागला आहे. या असंच जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा परत ऊसावर येईल. आणि मग आपल्या तालुक्यात खंडाळा तालुक्याचा विचार केला तर मुख्य आपला आता ऊस झालेला आहे. जवळजवळ 3000 हेक्टर क्षेत्र ऊसाचं आहे. आपलं 8-12 हजार आपलं हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे. आपलं सॉरी ज्वारीचं क्षेत्र आहे. साधारण कमी क्षेत्र आपलं 180-200 हेक्टर आपलं ऊसा 300 हेक्टर क्षेत्र आपलं मक्याचं आहे.
मग ह्या मक्यावरून ज्वारीवरून जर ऊसावर जर गेला तर आपलं असं आपली अर्थव्यवस्था कोलमडायला उशीर लागणार नाही. म्हणून मला या सगळ्यांना असं विनंती करायची आहे की हे वेळीच रोखलं नाही, आपण ह्याच्यावर जर व्यवस्थित व्यवस्थापनाचा भाग आपण अवलंब केला नाही तर आपण असं दुसऱ्या टप्प्यात आलो आहे आणि आपल्याला ह्याच्यामुळं आपण आर्थिक नुकसान होईल, आपल्याला पुढं जाऊन दुष्काळासारखं संकट आहे, ह्याला वैरिणीचा प्रश्न निर्माण होईल. मक्याच्यातनं नुकसान जर बघितलं तर पुन्हा उद्या पोल्ट्रीला आपल्याला जे काय खाद्य तयार करायचं आहे त्याच्यावर अडचण येईल. त्यामुळं ह्याच्यावर आपण गांभीर्यानं विचार करून आपल्याला ह्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. आता नियंत्रण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपण जेव्हा रानात फिरत असतो ज्यावेळेला असं आपल्या एखाद्या पानावर आपल्याला मागच्या बाजूला अंडी दिसत असतील तर ते फक्त ती पान असं काढणं, त्या आळ्या काढणं, पायात घेऊन त्याच्या पायाखाली असं चुरडून टाकणं हा एक चांगला मार्ग आहे. दिसेल ते परत दिसेल ती आळी जी आहे ती आळी गोळा करून मारणं हा एक म्हणजे कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन आपण ज्याला म्हणतो तो एक मार्ग आहे. आणि त्याच्यानंतर काही औषधं आहेत, ते औषधंसुद्धा आपण जर बघितली तर डायक्लोरोसारखं औषध आहे किंवा आपलं सायलोहॅलोथ्रॉन समजा ते जे औषध आहे आपण आता बघितलं की अंडी गोळा करून नष्ट करणं किंवा आळ्या गोळा करून नष्ट करणं, काही वेळेला हे आपण कामगंध सापळे आहेत जे फेरोमोन ट्रॅप आपण ज्याला म्हणतो ते जर आपण शेतात लावले हेक्टरी 5 जर आपण जर लावले तर त्यामध्ये ते पतंग येत आहेत. मग त्या पतंगाचा जर रोज आपल्याला एक 2-4 पतंग दिसायला लागले तर मग आपल्या लक्षात येतं की हा प्रादुर्भाव येतो आहे. तर हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा ह्याचं एक आपण सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला ते 5 ट्रॅप हे एका हेक्टरला लागतील, म्हणजे अर्ध्या एकराला एक ट्रॅप. पण जर आपल्याला ते त्याचा पकडून नष्टच करायचे असतील तर साधारणपणे आपल्याला हेक्टरी 20 म्हणजे आपल्याला जर अर्ध्या एकराला 4 ट्रॅप लावले तर त्यात ते हे मादी पतंग त्यात गोळा होतील आणि ते आपल्याला मारता येतील. ह्याच्याबरोबर आपण प्रकाश सापळे संध्याकाळी जर आपण इथं काय ह्याचा समजा गॅस बत्ती समजा लावता आली किंवा रॉकेलचा किंवा त्या ह्याचा बल्ब जर काय लावता आला त्या शेतात आणि त्यात जर आपल्याला गोळा करता त्याला रात्री त्याच्याकडे येतील ते गोळा करून आपल्याला ते त्यांचं मारता येतील. किंवा तसं जैविक कीड नियंत्रणासाठी म्हणून जे न्युमेरिया रिलाई नावाची जी काही बुरशी आहे ती 4 ग्रॅम बुरशी ती जर आपण त्या ह्यातनं 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याच्यात जर मिक्स करून जर आपल्याला ते फवार ते आली तर ती त्या आळीवर जर ती बुरशी पडली तर त्या आळीला ती मारून टाकती. ह्याच्याबरोबर न्युमेरिया आहे, पुन्हा मेटारायझिम आहे. मेटारायझिमचंसुद्धा आपण जर बघितलं एक 100 ग्रॅम मेटारायझिम दोन कप दूध घातलं आणि 10 लिटर पाण्यात जर आपल्याला ही द्रावण केलं आणि ते जर आपण त्या ह्याच्यावर फवारलं तर त्याचाही सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण करता येईल. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आता जे आपण हे लेबल क्लेम नाही परंतु आज लेबल क्लेम असणारं औषध आपल्याकडं नाही पण तरीसुद्धा कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांनी ही इमामेक्टिन बेंजोएट नावाचं जे औषध आहे हे जर 4 ग्रॅम 1 लिटरला असं जर हे जे घेऊन जर त्यामध्ये आपण फवारणी केली पण फवारणी करताना ते औषध आहे ते ह्या पोंग्यात जाणं आवश्यक आहे कारण त्या आळी जी आहे ती पोंग्यात आहे त्यामुळे ते पोंग्यात जाणं हे अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही औषधं आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडं लॅम्डा सायहॅलोथ्रिन ही जी आहे 1 मिली प्रति 3 लिटर पाण्यात, साधारण म्हणजे एका आपण 15 लिटरचा पंप घेतला तर 5 मिली ही जर आपण त्यामध्ये जर घेतलं औषध आणि संध्याकाळी 4 नंतर फवारणी जर केली आणि फवारणी करताना ती त्या पोंग्यात जर केली तर ह्या पद्धतीनं आपलं ह्यातनं कंट्रोल होऊ शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त भाताचा तूस जो आहे तो जर 1-10 किलोचा तूस आपण घेतला आणि त्यात 2 किलो गुळ जर मिक्स केला म्हणजे त्यानंतर त्याच्या जरा चिकट होईल आणि त्याच्यामध्ये थायोडोकार्ब किंवा आपण त्याला लॅनेट म्हणतो ते लॅनेट जर 100 ग्रॅम ह्याच्यात मिसळलं आणि त्याच्या गोळ्या केल्या आणि त्या गोळ्या जर यात टाकल्या तरी आपल्याला ह्याचं
कंट्रोल करता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त अगदीच सोप्या पद्धतीनं जर करायचं म्हणलं, फक्त थोडंसं हे आहे की समजा वाळू आहे किंवा आपल्याकडं राख आहे, ती राख जरी आपण ह्या पोंग्यात घातली आणि मोकळं पुन्हा जर पाणी आपण त्यात जर सोडलं पंपानं, तरीसुद्धा ती आतल्यात कीड त्याला काय खाता येत नाही, आतल्यात कीड मिरू शकते. म्हणजे एवढा हा सोपाही आहे, फक्त हे प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे. अन्यथा ही आळी ही पसर सगळीकडे पसरल तर, आणि हे एकदा मग तुम्हाला आता मी सांगितलं की त्याचा जो पतंग आहे तो एका रात्रीत 100 किलोमीटर म्हणलं तर ते प्रवास करून जातो आहे. म्हणजे एवढा आहे, एवढा ह्याचा मोठा प्रादुर्भाव आहे. आपण जर बघितलं जून 2016 हे नायजेरियात पहिल्यांदा आलं, अमेरिकेतून पहिल्यांदा नायजेरियात आलं, आणि आज 2018 जून 2018 आफ्रिका खंडातल्या 44 देशात पसरलं. एवढा हा मोठा भयानक प्रसार होतो आहे आणि आपणही अजून त्याच्याबद्दल जागरूक नाही. यापूर्वीही मी आकाशवाणीवरून त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे, वर्तमानपत्रातून त्याच्यावर माहिती सांगितलेली आहे. तरी या संदर्भात आपण इथं आता हे प्रात्यक्षिक करून बघूया, कसं औषध मारायचं, किती औषध घ्यायचं, कसं मारायचं, राख कशी वापरायची, हे एकदा आपण करून बघूया आणि मग या संदर्भात आपल्या काही जर का आपल्याला कधी काही सुचलं, काही विचारायचं असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो. माझा मोबाईल नंबर 94-0-39-63-785. परत एकदा सांगतो, 94-0-39-63-785. माझं नाव शिवप्रसाद मांगले, तालुका कृषी अधिकारी खंडाळा. तर आपण प्रत्यक्षात आता बघूया आपण जे औषध आहे ते आपण कसं वापरायचं किंवा जी राख आहे ते आपण कशी वापरायची. हे इमामेक्टिन बेंझोएट आहे. हे जे औषध आहे ते आपण एका लिटरला 4 ग्रॅम याच्याप्रमाणे हे आपल्याला औषध घ्यायचं आहे. आणि हे साधारणपणे 10 लिटरचं पाणी आहे, या 10 लिटरच्या पाण्यात आपण त्याच्यात लिटर ह्याच्याप्रमाणे 4 ग्रॅमप्रमाणे असू देत. हे काठीनं ढवळायला लागेल हे औषधाचं. हे पर्यंत तुम्ही हे आपण जे औषध फवारणी करताना काय काळजी घ्यायची ह्याच्याबरोबर आपण ते बघूया. आधी ग्लोव्ज घाला, हँड ग्लोव्ज. गेल्या जून महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात अमेरिकन बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला, त्यानंतर शेतकऱ्यांनी तिथं कापसावर अमेरिकन बोंडाळीचाच प्रादुर्भाव झाला होता आणि तिथं त्यावेळेला शेतकऱ्यांनी औषधं मारली. परंतु औषधं मारताना पीक उंच वाढलेलं होतं आणि औषधं मारताना अशी काळजी घेतली नाही, त्यामुळं आज आपण औषध मारताना कशी काळजी घ्यायची हे असं आपण बघतो आहे. हे आता आपण औषधाचं द्रावण केलं, ते असं कसंही हात न घालता त्यांनी ते ग्लोव्ज घातलेले आहेत. परत हे औषध तयार करताना मास्क वापरलेला आहे. परत डोळ्यात औषधं जाऊ नये म्हणून गॉगल वापरलेलं आहे. तसंच डोकंही कवर केलेलं आहे. आणि पंप अशा वेळेला हा गळणारा पंप नसावा. आपण औषधाचा वापरताना शेतकरी गडबडीत औषध कसे मारतील तर तेही आपल्याला ह्यातून समजावं की हे कसं द्रावण तयार केलं, द्रावण तयार करताना काय घेतली काळजी आपण, परत औषध मारताना आपण काय काळजी घेणार आहोत. ह्याच्याबरोबर औषध मारताना आपण तंबाखू खाणे किंवा सिगारेट ओढणे अशा ज्या काही गोष्टी आहेत याही टाळता आल्या पाहिजेत. ह्या जर आपल्याला टाळता आल्या नाहीत तरीसुद्धा आपल्याला हा प्रादुर्भाव आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे हे आज दाखवण्याचा उद्देश तो आहे की काळजी या औषध फवारणी करताना नेमकं कशी काळजी घ्यावी. हा ज्या आपले कृषीनिविष्ट जे केंद्र आहेत या केंद्रामध्ये हे मास्क मिळत असतात, आपण ते उपलब्ध करून घ्यावे आणि औषध मारताना ही
वरचेवर वापरणं हे अत्यावश्यक आहे. फोन घेता औषध पडलं पाहिजे. वर्ण मारावं लागलं आता दिसतं का तुम्हाला? आणि फवारणी करताना ही वाऱ्याच्या दिशेनं फवारणी करायची नाही, नाहीतर ती वारा समजा वारा या बाजूने येत असेल आपण तशीच फवारणी करायला ती तोंडात जाऊ शकतं, डोळ्यात जाऊ शकतो. हे केलेलंच आहे पण तरीसुद्धा वाऱ्याच्या दिशेनं करायची नाही. फवारणी ही चार नंतर करायची. आता आपल्याला बरोबर पाच वाजले, सव्वा पाच वाजलेत आपण. तर ही चार नंतरच ही फवारणी पोटऱ्यात गेली पाहिजे. मात्र पोटऱ्यात गेली पाहिजे तुम्हाला. आळे आहे नाही गेले बघा. भरपूर भरपूर सोडा, नुसताच टाकू नका, भरपूर सोडा. त्या पोंग्यात असं भरलं गेलं पाहिजे. पोंगा असा पांगवायचा असा, ही एक सुफी पद्धत आहे. फक्त वेळ खाऊ आहे पण त्या औषधाला सुद्धा तसंच मारावं लागणार आहे. ह्यात सुद्धा आपल्याला वाळू किंवा माती किंवा राख ही जरी आपण ह्या पोंग्यात भरली तर त्यामुळं ती आळी तिथं त्या पोंग्याचं खाऊ शकत नाही आणि त्या स्टार्वेशननं त्या आळी मरून जाते. हा एक आपला जर आपल्याकडं काहीच उपलब्ध झालं नाही ऐन वेळेला तर ही एक त्याला भौतिक पद्धत आपण कीड नियंत्रणाचे म्हणतो त्याच्यात सुद्धा ह्याचं नियंत्रण होऊ शकतं. भरपूर आहे दिसली का? दिसते गेली आता पोगायत गेली बघा. दिसते ना? त्याला बघा काढता येईल का व्यवस्थित? येणार ठेवलं तरी चालेल. डायरेक्ट पळती कसली ती? थोडं सावलेलो सहा बस हे दिसेल. दिसले ना? त्याचं वैशिष्ट्य बघा. त्याचं शेवटचं जे आहे नाही बघा, ही चार ठिपकं दिसतात का शेवटचे? एक दोन तीन चार. त्याच्यावरून ही नक्की ओळखायची की ही अमेरिकन लष्करी आई आहे. पुढे अशी नाही बघा, ही मागं मागच्या मागच्या. आणि त्याचं तोंड आहे ना, तोंड त्याने दिसं ना, त्याचं तोंडावर वाय आकार दिसतो, इंग्लिश वाय उलटा. त्याचा मोठ्या आई आली की नाही बघा, समोर आहे ना त्याचा उलटा वाय दिसतो. त्याच्यात एवढं दिसून झालं आहे खाती दे. उलटा सगळीकडे झाले की त्याला काय औषध कंट्रोल मध्ये येईल का? येणार तुम्हाला सोपा मार्ग सांगितला ना मी कंट्रोल. बस का?